सगनवाडीला सुंदरीचा तमाशा आहे, मी आणि नामे तिथे जातो, तिथे येऊन भेट निवृत्ती। गंगे तू हो बरा, मी हँडला घेऊन येते मग ना। कागूद कसला कागूद? म्हणजे हे हँडबिल आहे सरकशीचं। जायचं का आपण सरकशीला? कशाला? चड्डी घातलेल्या बाया बघाला। हिला फक्त चड्डी घातलेल्या बाया दिसतात, तिथं वाघ शिंह हत्ती घोडे हे सुद्धा चड्डी न घालताच फिरतात। त्यांच्याबद्दल कुठे नाही बोललीस तू, फक्त बायांबद्दलच बोलतीस। लई शान आहे सा हा, चला मुकट्याने घरला चला। शान आहे सा, सरकस दावतंय मला। तुझी भूक लागली आहे, तू आती हे नुसतं खायला घालून काय करतीस? शिक्षा म्हणून त्यास ते बंद केलंय खोलीत, तसं लाड करायचं नाही। झालं कितना आला लेख बनतो ना काय काल आला या? ओ एक नाही दोन नाही, चांगलं आठ दिवस शिक्षा झाली की नाही, म्हणजे त्याच्याबद्दल काय नाही म्हणत मी। मग कशाबद्दल म्हणता? आता काय म्हणणार, म्हणजे दिवसाच नको पण निदान रात्रीच तर खोली बाहेर सोडा की मला। कशाला पुण्या नवणके पडा कराय? नाही हो, त्या करता नाही म्हणत मी, तुम्हाला तुमच्या नातवाचं तोंड बघाय मिळावं एवढीच इच्छा आहे माझी। त्या गोष्टी नशिबात असाव्या लागतात। आहो हो, निस्त नशिबावर सोडून कसं चालेल, त्याला प्रयत्नाची बी जोड हवी का? नको या तुमच्या इडिया। भरोसा नाही या कारभाऱ्याचा, सटकते मी सरकशीला जाते, काय करावं? आत्ता बघते कस जाते। हा पैसे काय म्हणावं, कुठं जाताय आणि कस जाताय? मई कोण हाय? हे मई मई काय हाय? माफी कर मई, रातच्या वक्ताला तू त्रास देतो मई। आम्ही एक सात आठ गोसावी पलीकडच्या धर्मशाळेत उतरलेलो आहोत। अरे पण तुला काय पाहिजे तेवढं बोल। माई आम्हाला एक दोन चार भाकऱ्या मिळाल तर लई उपकार होतील बघ। तुला आशीर्वाद देतो माई, तुझं घर पोराबळान भरून जाईल। वैरी वै आशीर्वाद खरा होऊ दे, तू जा मी भाकऱ्या आणून देते। जा जा जा, लई उपकार झाले माई। कसायचा आशीर्वाद खरा होऊ दे। बायकूला टांग मारलीच पाहिजे, सुंदरीचा तमाशा गाठलाच पाहिजे। चप्पल कुठे गेली? कापड कुठे? आमची बायको शिआयडी जायच्या लायकीच, माझी सगळी कापड लपून ठेवली। बसा बोंबल, राज्यची पण पंचायत करून ठेवली। झोपला नाही ना? झोप येते काय? तू जाऊन झोप, जास्ती जागू नकस। तू माझे काम करा, रात सुरू काम बंद सकाळ जरा बघू। ते काम नवो, या भाकऱ्याचं धर्मशाळेतल्याच गोसावीसनी नेऊन द्या। ते गोसावी कोण? माझं साडू कमी होणं
तस नव मी तो घास घेना तो एक गोसावी आला मला पोर व्हायला आशीर्वाद दिला। गोसाव्याच्या आशीर्वादाने पोर होत असते तर मग आमचा काय उपयोग आहे? जास्त बडबड करू नका, उठा। कोण बडबड करते? पण माझी कापड कुठे सापडत नाहीयेत, हे असा दुखडा लागला जाऊ काय? त्याला काय होतंय? अहो चार पावलावर तर जायचंय। हां हे तुझं बरं आहे, दिस नाही राहत नाही, नुसतं राबवतात मला आपला। मी नाही जाणार जा। असं करू नका। अहो मीच गेले असते भाकरं द्यायला त्या गोसाव्यासनी। मजा पण रातची आहे आणि रातच्या वेळेला बाई माणसानं धरमशाळेत जाणं बरं दिसतंय वय। ठीक आहे आता जातो, मग पुन्हा असली काम माझी त्याने होणार नाही सांगून ठेवतो। तुमचं काय जाते? हवाय आपले राम म्हणून सांगतात आणि तिकडे भाकरी। पण माझी कापड घे भाकर तुम्ही मागितले होते का? होय मी चालवतो होतो तुमच्या घराकडे। फार मेहरबानी झाली बघा, देव तुमच्या बायकोचं कोट कल्याण करेल। तिचं कल्याण कुठलं, माझंच कल्याण व्हायचं आहे। किती दिवस मुक्काम आहे तुमचा? आज रात्रीच निघणार आम्ही। अच्छा वे, पण काय विचारलंय? नाही सहज विचार, तुम्ही असं करा भाकऱ्या खाऊन घ्या। बर मी बसतो तो पण निवांत, पण बसा चेकोटी जवळ, थंडी पण लय वाजते। बसा, बायकोनं कापड लपून ठेवली आणि म्हणे कल्याण होऊ दे तिचं। रात्री आले तर बरं झालं बघा, सुंदरीच्या गाण्याला जायची बोंब करून ठेवली माझी। चल चल म्हणते ना किती वाढायचा? भानगड काय म्हणायची? बघा साहेब अरे 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 निवृत्ती काय पद्धत झाली का रे? अनंत जाव आहे बापू, लास कमरेला बांधून फिरत्यात। नामदेवराव सोन्यासारखा संसार आपला कसं कसं रट्ट्यास काय मुळमुळू नाठा खोंडाला वाटण्यावर आणि त्यात तसं नवऱ्याला आणाल पाहिजे। चल करला तर चल चल निवृत्ती चल चल। काय रे निवृत्ती, तुला काय लाज बीज वाटते का? हे आहे जास्त बडबड करू नकोस, माझ्या मळ्याच्या घरात मी काय वाटते करेल? हे विचारणारे तू कोण? कुणाला काय बोलताय साहेब? थोबड थोडी ना तर मध्ये तोंड घातलंस तर तुला राहायचं नसेल तर चालत। अगं कशाला ह्याच्याकडनं अपमान करून घेतलं? मी विचारला कशाला थांबलाय सेवरती भाऊजी? काय आमचं हे कुठे आहे तुमचे हे? मला काय माहिती कुठे ते? काय माहिती, तुम्ही समज चोर आहात। गुलशेडी, हे गुलशेडी धर हे तुझे पैसे। हे चटवे, माझा नवरा कुठे आहे? आता नवरा म्हणजे काय खेळणं वाटलं होय? नवरा तुझा आणि इच्छार्थीस मला। तुझं म्हणणं विकार आहे पण दुर्बदा वाईनी तुमचा तू काही इथे नाही, तुम्ही जाओ घराकडे। तो जातोय कुठं? असेल इथं कुठं तरी। दावते मी तुम्हाला माझा हिसका, चला धरला चला। अशाच तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।